कोल्हापूर जिल्ह्यातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्या मेंढ्यांच्या मालकांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी वन विभागाकडे अर्ज सादर करून कित्येक महिने झाले तरी ही नुकसान भरपाई मिळालेली नाही यासाठी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक संजय वाघमोडे यांच्याकडून सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे दरम्यान आज संघटनेच्या शिष्टमंडळानं आर आर काळे उपवन संरक्षक परिक्षेत्र कार्यालय कोल्हापूर यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चाही केली तसेच त्वरित नुकसान भरपाई मिळाली नाही तर कोल्हापूर येथील परिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला याची दखल उपवनसंरक्षक काळे यांनी घेऊन वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्या मेंढ्यांच्या मालकांनी नुकसान भरपाई मिळाली नाही अशा सर्व शेळ्या मेंढ्या मालकांची नुकसान भरपाईची सर्व प्रकरणं मंजुरीसाठी तात्काळ पाठवावीत असे आदेश कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वन कार्यालयांना देण्यात आले या आदेशामुळे आता जिल्ह्यातील मेंढपाळना लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे यावेळी कैलाश काळे राहुल पुजारी अमोल मेटकर राम कोळेकर अरुण फोंडे पिंटू गावडे दादासू गावडे संदीप हजारे सिद्धू दिवटे बाळासाहेब कोळेकर अनिल पणकर सचिन नांगरे यशवंत वाकसे सुनील शेळके विठ्ठल येडगे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे